नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहो जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC नागपूरमध्ये जी वॅकन्सी झालेल्या आहे त्यासंबंधीचा सिलॅबस. परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय राहणार आहे, किती मार्काचा तुमचा पेपर होईल, पेपरला वेळ किती मिळणार आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन. ठीक आहे, बघा भरपूर विद्यार्थ्याची तयारी करणार आहे. जवळपास यासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि काही लोक फॉर्म भरायचे आहे, तर त्यांनी ज्यांनी भरायचे आहे ते भरून घ्या. ठीक आहे, तर बघा कधी पण आपण जेव्हा तयारी करत असतो, जेव्हा कुठल्याही एक्झामची तयारी करत असतो, तेव्हा आपल्याला त्या भरतीचा जो काही सिलॅबस असतो, जो काही अभ्यासक्रम असतो, तो अभ्यासक्रम व्यवस्थित माहीत असणं गरजेचं असते. जर तुमचा अभ्यासक्रम तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही अभ्यासक्रमाच्या आधारावर व्यवस्थित अभ्यास करत आहात, तर तुमचं पेपर जो आहे, तुमच्या पेपरमध्ये तुम्ही चांगला स्कोअर करून सिलेक्शन घेऊ शकता. अन्यथा स्कोअर जास्त करणं कठीण होतं. कुठलाही अभ्यास असं व्यवस्थित पद्धतशीर अभ्यास करणं गरजेचं असतं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सिलॅबस सांगणार आहे. हा सिलॅबसची जी काही PDF आहे, हे तुम्ही व्यवस्थित आपल्यापाशी ठेवा. रोज हा सिलॅबस पहा. अभ्यास सुरू करताना तुम्ही आधी सिलॅबस पाहायचा आणि सिलॅबसच्या आधारावरच अभ्यास करायचा. ठीक आहे, तर बघा हा जो तुमचा पेपर होणार आहे, एकूण 200 मार्काचा पेपर होणार आहे. एकूण 200 मार्काचा पेपर होणार आहे. प्रश्न राहील तुम्हाला 100. एकूण प्रश्न राहील 100 ते 200 मार्कासाठी, म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण तुम्हाला मिळेल इथे. ठीक आहे, तुम्हाला आता पेपर किती मार्काचा आहे ते समजलं. पेपरला वेळ किती मिळणार आहे, तर पेपरला एकूण 2 तासाचा वेळ मिळणार आहे. ठीक आहे, 120 मिनटं 2 तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आता हा सिलॅबस कसा आहे. हा जो सिलॅबस आहे हा GMCनेच अनाऊन्स केलेला आहे. गड बघा इथे बघू शकता तुम्ही अभ्यासक्रम. तर यामध्ये बघा तुम्हाला मराठी, त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर आहे बौद्धिक चाचणी व अंकगणित, याच्यावर तुमचा पेपर होणार आहे. ठीक आहे, मराठीचे तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाईल, ते 50 मार्कासाठी. ठीक आहे, इंग्रजीचे तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाईल, 50 मार्कासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न विचारले जाईल, 50 मार्कासाठी. आणि बौद्धिक चाचणी व अंकगणितचे सुद्धा 25 प्रश्न 50 मार्कासाठी राहील. ठीक आहे, म्हणजे असा एकूण टोटल 200 मार्काचा तुमचा पेपर राहील. मग यामध्ये बघा मराठीचं सांगायचं झालं तर मराठीचा अभ्यास कसा करायचा. तर मराठीचा जो अभ्यास आहे तो बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, सर्वसामान्य शब्दसंग्रह. आता सर्वसामान्य शब्दसंग्रहाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर बाळासाहेब शिंदे साहेबांचं बुक आहे, त्यातनं तुम्ही करू शकता मराठी ग्रामरचं. ठीक आहे, मी सुद्धा काही व्हिडिओ लेक्चर कवर करतो आहे, याचे एक व्हिडिओ लेक्चर झालेला आहे, आणखी 2-3 व्हिडिओ लेक्चर या टॉपिकवर आधारित मी कवर करून देईल. ठीक आहे, त्यानंतर बघा वाक्यरचना, वाक्यरचनासुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न राहीलच. त्यानंतर बघा व्याकरण, व्याकरणसुद्धा तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आहे मणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग. ठीक आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, याच्यावरसुद्धा व्हिडिओ लेक्चर अवेलेबल करून देईल मी. त्यानंतर बघा उतारावरील प्रश्न, उतारावरील प्रश्न. तर उतारावरील प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा काय काय करायचं, उतारा व्यवस्थित वाचणं गरजेचं असतो. उतारा व्यवस्थित वाचायचा आणि त्याच आधारावर मग पुढील प्रश्न राहतात. ठीक आहे, तर उतारावर जवळपास 5 ते 6 प्रश्न राहील तुम्हाला. आणि उतारावरील प्रश्न सोडवताना उतारा एकदा तुम्ही व्यवस्थित वाचला की तुम्हाला 5 ते 6 प्रश्न व्यवस्थित सोडवता येतात. आणि जर तुम्ही व्यवस्थित जर नाही वाचला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवायला उतारा वाचावा लागतो आणि याच्यात तुमचा टाईम जातो. ठीक आहे, हे हा जो पेपर पॅटर्न IBPS जो पेपर घेतो हा उतारा जास्तीत जास्त देत आहे, कारण तुमचा टाईम तिथे जास्त वेस्ट होतो. त्यासाठीच तुम्हाला किती तुमचं आकलन तुमचं किती चांगलं आहे हे पाहण्यासाठीच उतारा दिल्या जात आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला मराठी या भागावर एवढे टॉपिक्स करायचे आहे. आणि हे व्यवस्थित जर केले तर मराठीमध्ये तुम्ही 25 पैकी तुम्हाला यामध्ये जवळपास 23 तरी मार्क, म्हणजेच 25 पैकी 50, तर जवळपास तुम्हाला जवळपास 45-46 तरी मार्क यात घेता आले पाहिजे. पुढे जाऊन तुमचं म्हणजे इंग्लिशमध्ये जर तुम्ही वीक राहिले तरी तुमचं इकडे जर 46 मार्क तुम्हाला आले तर जास्तीत जास्त कवर होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा इंग्रजी. आता इंग्रजीमध्ये बघा इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर इंग्रजीमध्ये यांनी काय दिलेलं आहे, कॉमन वोकॅब्युलरी. ठीक आहे, कॉमन वोकॅब्युलरी. तर याचे जे काही IMP वोकॅब्युलरी आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊ. त्यानंतर जे काही तुमच्याकडे इंग्लिश ग्रामरचं बुक असेल त्यातनं करून घ्या, त्यातनं जास्तीत जास्त रिव्हिजन करा.
हे त्यातनंच येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चरसुद्धा त्यावर एक व्हिडिओ मी अवेलेबल करून देईल. तर हा सुद्धा भाग तुम्ही इंग्लिश ग्रामरच्या बुकमधून सुद्धा करू शकता. त्यानंतर ग्रामर आहे, त्यानंतर ग्रामरमध्ये तुम्हाला आर्टिकल वगैरे येऊ शकतं, तर आर्टिकल वगैरे मी एखादा व्हिडिओ तुम्हाला करून देईल. आर्टिकल आहे, त्यानंतर ते ग्रामरचे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते सुद्धा त्यावर करून घेऊ आपण. त्यानंतर बघा यूज ऑफ आयडोम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स, ठीक आहे. ह्यासुद्धा मनी वगैरे जसं आहे ना मराठीमध्ये तसंच आहे हे, तर हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. याच्यावर सुद्धा प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न असतात, त्याचमुळे इथे सुद्धा राहील. आणि जास्तीत जास्त जे याच्या आधी झालेले जे काही एक्झामचे जे काही आयडोम्सवर आलेले प्रश्न ते सुद्धा आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कवर करू. आणि तुमच्याकडे जर इंग्रजी ग्रामरचं बुक असेल तर तिथे सुद्धा तुम्ही वाचून घ्या, व्यवस्थित रिवाइज करा. त्याच्यानंतर आहे कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज, इथे सुद्धा पॅसेज दिलेला आहे यांनी. तर पॅसेज तुमचं रिडिंग व्यवस्थित असलं तर तुम्हाला पॅसेज सोडवता येईल. म्हणून रोज इंग्रजीचे रोज जवळपास जर तुम्ही 2 ते 3 पॅरेग्राफ रोज वाचन सुरू केलं तर तुमचा हा पॅसेज जे तुम्हाला 10 मार्क यावर राहील जवळपास, तर हा सुद्धा व्यवस्थित तुमचा 10 मार्क तुम्हाला कवर करता येईल मित्रांनो, ठीक आहे. तर रोज तुम्हाला आत्तापासनं रोज 2 ते 3 पॅसेज वाचणं सुरू करा. कुठलाही पॅसेज आला तरी तुम्हाला, तुम्ही जर हॅबिट लावली तर तुम्हाला इथे त्रास होणार नाही, ठीक आहे. पुढचं आहे सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानामध्ये काय आहे, तर सामान्य ज्ञानामध्ये थोडा जास्त सिलेबस दिलेला आहे, परंतु हा खूप इझी पोर्शन असतो, ठीक आहे. चालू घडामोडी, चालू घडामोडी महाराष्ट्रातील, याच्यावर मी काही व्हिडिओ लेक्चर कवर करून देईल, ठीक आहे. त्यानंतर बघा नागरिकशास्त्र, नागरिकशास्त्रामध्ये काय दिलेलं आहे यांनी, भारताच्या घटनेचे प्राथमिक अभ्यास, भारताची जी घटना आहे तिचा प्राथमिक अभ्यास. तर त्याचं मी एक व्हिडिओ लेक्चर, 1 ते 2 व्हिडिओच्या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण कवर करून देईल, याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यव्यवस्थापन, राज्यव्यवस्थापन प्रशासन आहे, याच्यावरसुद्धा IMP प्रश्नांचा व्हिडिओ अवेलेबल करून देईल. ग्रामव्यवस्थापन आहे, प्रशासन हे सुद्धा, याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कवर करून घेऊ, ठीक आहे. त्यानंतर बघा इतिहास, इतिहास महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1-2 व्हिडिओ लेक्चर आपण झालेले आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडे महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधित काही बुक्स असेल तर ते वाचा, त्यातनं कवर होईल, ठीक आहे. त्यानंतर बघा भूगोल, भूगोलावर आधारित मी काही व्हिडिओज लेक्चर दिलेले आहे, परंतु यांनी बघा इथे पृथ्वी दिलेला आहे, हवामान दिलेलं आहे, अक्षांचं रेषांचं दिलेलं आहे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकारसुद्धा दिलेले आहे. म्हणजेच प्रत्येक याच्यावर तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून, एक एक व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी हे सर्व कवर करून देईल, ठीक आहे. पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर, त्याच्यानंतर शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादीवर यांनी विचारले, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकावर 1-1, 2-2, जसं पर्जन्यमान दिलेलं आहे, प्रमुख पिके दिलेले आहे, त्याच्यात 2-2 प्रश्न, 1-2, 1-2 असे प्रश्न येईल त्याच्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, याच्यावरसुद्धा प्रश्न तुम्हाला येणार आहे, ठीक आहे. जेवढं आपण कवर करता येईल तेवढं आपण कवर करून देऊ मित्रांनो. त्यानंतर बघा सामान्य ज्ञानामध्ये भौतिक शास्त्र, म्हणजेच फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, जीवशास्त्र, याच्यावर 1-1 व्हिडिओ लेक्चर झालेले आहे. बेसिक जे आहे ते आपण कवर केलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. आणखी जर होत असेल तर आणखीसुद्धा व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी कवर करून देईल. पुढचं बघा बौद्धिक चाचणी, आता बौद्धिक चाचणीमध्ये काय दिलेलं आहे, बौद्धिक चाचणी व अंकगणिती, चौथा आहे बौद्धिक चाचणी व अंकगणिती. यामध्ये बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूक विचार करून शकतो यासंबंधित प्रश्न राहील, ठीक आहे. मग यासंबंधीमध्ये कुठले कुठले तर नातेसंबंधावर प्रश्न राहील, तुम्हाला सेटिंग अरेंजमेंटवर प्रश्न राहील, ठीक आहे. त्यानंतर ते संख्या मालिकेवर प्रश्न राहील, ते हे सुद्धा आपण काही व्हिडिओज कवर करून दिलेले आहे, आणखी काही व्हिडिओज कवर करून देणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश पूर्णांक आणि टक्केवारी, ठीक आहे. यावर सुद्धा काही व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहे, चॅनलवर तुम्ही बघू शकता. आणखी काही व्हिडिओ लवकरात लवकर अवेलेबल करून दिले जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, भरपूर सोपा सिलॅबस आहे, असा काही खूप कठीण सिलॅबस नाही आहे. व्यवस्थित जर तुम्ही सिलॅबस बेस अभ्यास केला तर तुम्हाला त्रास होणार नाही, व्यवस्थित तुमचा पेपर जाईल मित्रांनो, ठीक आहे. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. आणि आपण या पूर्ण अभ्यासक्रमा आधारित काही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या खूप कामाचे आहे ते, ठीक आहे. तर आजसाठी एवढंच, थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करियर.